सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार, मी पूजा कांदेकर, मुक्तागिरी न्यूज मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। एक नजर आजच्या सुपरफास्ट वर। केंद्र सरकारच्या योजना कोंडस नावाने जरी राबवल्या जात असल्या तरी या योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळत नाही, असाच काहीसा अनुभव बँक ऑफ महाराष्ट्र भुसेगाव शाखा या शाखेच्या एका कर्ज मागणाऱ्या सभासदास आला असून त्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भीक द्या आंदोलन केले आहे। केंद्राच्या तीन वादग्रस्त कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला काँग्रेसचा पाठिंबा, मात्र सातारा जिल्ह्यात हा बंद पाळला गेला नाही। चापळ येथे भर दिवसा स्वागत कमानीजवळ एकतर्फी प्रेमातून युवतीचा खून करण्यात आल्याने परिसरात तणावाचे वातावरण झाले आहे। या घटनेमुळे संपूर्ण सातारा जिल्हा हादरून गेला आहे। ढगाळ पावसाळी वातावरणामुळे दुर्गा मातेच्या मूर्ती बनवण्यात अडचण येत असून कुंभार समाज आता नवरात्र उत्सवासाठी या मूर्ती पूर्ण करण्याच्या लगबगीत गुंतला आहे। ग्रामपंचायत कर्मचारी पुनर्निर्धारित वेतन अनुदान व इतर प्रश्नांबाबत सातारा जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। कृषी विभागाने शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत, त्यामुळे महिलांसाठी 30% योजना राखीव ठेवल्या असून आता महिलांच्या नावावर 7-12 करून एकाच कागदावर अर्ज करून योजनांचा लाभ घ्यावा असे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले आहे। वृद्धाश्रमातील वृद्धांना तास ट्रॅव्हल असोसिएशन ऑफ सातारा यांच्या माध्यमातून जागतिक पर्यटन दिनानिमित्त सहल घडवून आणण्यात आली। आमचे पोलीस खाते कुठेही कमी पडत नाही, महिलांवरील अत्याचाराच्या ज्या दिवशी तक्रारी दाखल होतात त्याच दिवशी आम्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। चित्रावागे भाजपच्या नेता राजकीय हेतूने बेजबाबदार वक्तव्य करत आहेत अशी टीका गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे। वाई तालुक्यातील सुरुळ येथील स्मशानभूमीत एका लहान मुलीवर अघोरी प्रकार सुरू असताना ग्रामस्थांनी त्याला अटकाव केला, यामुळे परिसरात खळबळ उडाली होती। वक्फच्या मिळकतीचा रंगीत विषयांचा निपटारा करून आरक्षण व अतिक्रमण हटवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, मिळकतीचा विकास हे आमचे ध्येय आहे असे महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिश शेख यांनी सातारा येथे सांगितले। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी, पुन्हा भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत नमस्कार।